आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. 10 वर्षात व्यक्तिद्वेष किंवा सहकारी संस्थांवर आक्षेप घेण्याचं राजकारण केलं नाही, मात्र काही जण प्रत्येक गोष्टीत राजकारण करून राजकारणाच्या मर्यादा ओलांडत आहेत. त्यांनी केवळ राजकारण करण्यापेक्षा विकासाला साथ द्यावी, सहकारी संस्था उत्तम चालवून आदर्श निर्माण करावा, असे खडे बोल आमदार सुरेश हळवणकर यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा नाव न घेता खडे बोल सुनावले. आवाडे यांचे आव्हान स्वीकारत असून ते म्हणतील त्या ठिकाणी येऊन केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितलं. वस्त्रोद्योग अडचणीतून मार्ग काढण्यासाठी असल्याचं त्यांना सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोपही वारंवार होत असतो. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं 20 दरात सवलत आणि वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती देऊन आमदार हळवणकर यांनी वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी 5 वर्षासाठी 20 दरात सवलत देण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास भाग पाडल्याचं समाधान व्यक्त केलं. प्रत्येक गोष्टीत राजकारण करून कधीही साखर वाटली नसताना साखर वाटल्याचा आरोप केला जातो. उद्योगाच्या अडचणी माहीत असणाराच त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्या सोडवण्यासाठी काही कालावधीही आवश्यक असतो, मात्र स्वतःच्या सहकारी संस्था अडचणीत असताना काही जण राजकारण करण्यात धन्यता मानतात. यापूर्वी केवळ 1 वर्षासाठी 20 दरात सवलत मिळाली होती, मात्र सध्याच्या सरकारनं संपूर्ण वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी 5 वर्षासाठी सवलत जाहीर केली आहे. वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी आवश्यक ते करण्याचा माझा प्रयत्नही सुरू आहे, मात्र केवळ व्यक्तिदोषाचं राजकारण केलं जात आहे. वस्त्रोद्योग धोरण आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष बाब म्हणून आजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वारणा योजना यासह सर्वच ठिकाणी आवाडे आणि त्यांच्या समर्थकाकडून राजकारण केलं गेलं, मात्र वारणा योजना मार्गी लावण्यासाठी खासदार शेट्टी यांच्याकडे त्यांनी विचारणा केली नाही. खासदार शेट्टी यांनीही नागरिकांची समजूत काढून वारणा योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. निवडणुकीवेळी जरूर राजकारण करू, मात्र विकास साधण्यासाठी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. जनतेत बुद्धिभेद असंतोष निर्माण करून कोणाचं चांगलं होणार नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्यापेक्षा सहकारी संस्था उत्तमरित्या चालवून आदर्श निर्माण करावा, असेही खडे बोल त्यांनी यावेळी सुनावले. यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, अजित मामा जाधव, तानाजी पवार यांच्यासह शहाजी भोसले, किसन शिंदे, मनोज हिमगिरे व विश्वनाथ मेटे यांच्यासह दीपक राशिनकर उपस्थित होते.